विधायक मंदा मात्रे ने कुश्ती प्रशिक्षण केंद्र को दी 5 लाख की आर्थिक मदद। अब मिट्टी के बजाय एडवांस मैट पर कुश्ती सीखेंगे खिलाड़ी। नवम्बई के सानपड़ा कुश्ती प्रशिक्षण केंद्र के खिलाड़ी भी अब मिट्टी की बजाय मैट पर कुश्ती खेल सकेंगे। सानपड़ा के युवा नेता पांडुरंग आमले की मांग पर बीजेपी विधायक मंदा मात्रे ने इस प्रशिक्षण केंद्र के लिए 5 लाख की आर्थिक मदद दी। इस धनराशि का उपयोग कुश्ती मैदान में मैट बिछाने और खिलाड़ियों को वैश्विक मुकाबले के लिए तैयार करने और प्रशिक्षण केंद्र को आधुनिक बनाने में उपयोग किया जाएगा। युवा नेता पांडुरंग आमले ने इस मदद के लिए बीजेपी विधायक के प्रति आभार जताया, जिन्होंने खिलाड़ियों के हित में मदद का हाथ बढ़ाया था। सर्वप्रथम आमच्याकडे आमचे सहकारी श्रीयुत शेट्टे साहेबांनी आम्हाला संकल्पना सांगितली। नवी मुंबई असोसिएशन कुस्तीगीर असोसिएशनचे आपले काही पदाधिकारी आहे, हे बरेच वर्ष झाले मॅटच्या प्रतीक्षेत आहे, पण त्यांना ते भेटत नाही आहे, तर तुम्ही काही करू शकता का? तर आम्ही म्हटलं प्रयत्न करून बघूया, आणि त्यांच्यासमोरच आम्ही ताईंना फोन लावला आणि ताईंनी लगेचच कुठलाही विचार न करता आम्हाला दुसऱ्या दिवशी त्यांची वेळ दिली। तर त्या वेळेनुसार आपले पदाधिकारी रासकर साहेब आहेत, शेवाळे साहेब आहेत, असे 2-3 पदाधिकारी आम्ही आलो आणि ताईंना आम्ही निवेदन दिलं की असं असं आहे ताईंना। तर ताईंनी आम्हाला सांगितलं की जर माझ्याकडून शक्य असेल तर मी ते नक्कीच करून देईल, आणि त्याला तुम्ही कुठलाही शंका बाळगू नका। आणि खरोखरच पुढच्या 1-10 दिवसामध्ये ताईंनी त्यांना मॅट उपलब्ध करून दिले, आणि आम्हाला खात्री आहे ताईंकडे आम्ही कुठलंही काम नेलं तर ताई नाही म्हणत नाही, आणि जर ते होणार असेल तर ते नक्कीच करतात। आणि त्याची प्रचिती म्हणून सगळ्यांनाच आज बघायला भेटलं की ताईंनी कोणालाही कुठलाही विचार न करता 5 लाखाचा निधी लवकरात लवकर त्यांना उपलब्ध करून दिला, त्यामुळं त्या खरोखरच कार्यसम्राट आमदार आहेत। वही खिलाड़ियों एवं केंद्र संचालकों ने कहा कि वे कई सालों से इस मैट के लिए मदद मांग रहे थे, जो युवा नेता पांडुरंग आमले की पहल के बाद हासिल हो सकी। हमको 10 साल से ये कुश्ती के लिए, मैट के लिए, माटी का अखाड़े के लिए 10 साल संघर्ष करना पड़ा, और हमको सभी बोलते थे देंगे देंगे, लेकिन कोई चलता रहता है, गाजर का पाला दिखाते और हमको पीछे पीछे दौड़ाते थे। आज तक हमको किसी ने मैट नहीं दिया, लेकिन मैं ये मैडम को धन्यवाद देता हूँ, आप स्त्री होके मर्दानी का काम किया, इसलिए नवी मुंबई के सभी पहलवान के तरफ से हम उनको धन्यवाद देना चाहता हूँ। पहले अभी कैसा है, जब इंटरनेशनल कंपटीशन होता है, मतलब नेशनल लेवल पे या ओलंपिक लेवल पे, वर्ल्ड चैम्पियनशिप में, तो अभी मिट्टी में कैसा थोड़ा स्पीड कम पड़ जाता है, मैट में तेज़ी रखना पड़ता है और तेज़ी के साथ डावपेच लगाना रहता है। उसके साथ मैट में जब आप प्रैक्टिस करोगे तो मैट के में थोड़ा स्पीड में कमी होती है और थोड़ा टेक्निक में थोड़ा अंतर रहता है। तो मैट इसलिए ज़रूरी था कि हमारे बच्चे जो थे वो आगे जा नहीं रहे थे, सिलेक्शन उनका खाली हो रहा था, नेशनल लेवल पे खाली सिलेक्ट हो रहे थे लेकिन मेडल में नहीं आ सकते थे। इसलिए अभी मैट पे आ गई तो इसके साथ प्रैक्टिस भी अच्छी हो जाएगी और प्रैक्टिस की वजह से अभी मेडल भी आ जाएंगे। समोर जर जायचं असेल, नॅशनल इंटरनॅशनलची जर तयारी करायची असेल तर मुलाला मॅटची आवश्यकता आहे। नवी मुंबईची लोकसंख्या 14 लाख लोकसंख्या असून नवी मुंबईला एकसुद्धा मॅट नव्हती। नवी मुंबईला मंदाताई म्हात्रे यांच्या रूपानं आशीर्वादाने पहिली मॅट ही नवी मुंबईला आत्ता मिळालेली आहे, त्यामुळे आत्ता इथून पोरं प्रॅक्टिस करून नॅशनल इंटरनॅशनल पूर्ण तयारी करून, मागच्या वेळेस विभागाला आपली तालीमची 19 पोरं लागलेली, पण राज्याला फक्त एकच पोरगा जाऊ शकला होता, कारण की आपल्याकडे मॅट नव्हती, मॅटवर प्रॅक्टिस नव्हती। मातीवरची प्रॅक्टिस आणि मॅटवरची प्रॅक्टिस याच्यात बऱ्याच प्रकारचं डिस्टन्स आहे, त्याच्यामुळं पोरं मॅटवर लवकर पिकअप घेत नाहीत मातीतली, त्यामुळं आता मॅट आल्यामुळं पहिले माटुंगा, भायंदर, मुंबई, पुणा या ठिकाणी मॅटच्या प्रॅक्टिससाठी पोरांना जा लागायचं, आता जाण्याची गरज नाही। नवी मुंबई तालीम संघाने आपल्याकडे NIS कोच आहेत संदीप दळवी, आपल्याकडे इंटरनॅशनल पहलवान कृष्णा रासकर यांचा मुलगा 14व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाला, तो मुलगा जर आज इथे असता नवी मुंबईला प्रॅक्टिसला तर आपल्या नवी मुंबईतून तो समोर जाऊ शकला असता, पण मॅट नाही म्हणून तो कोल्हापूरला प्रॅक्टिसला जातो। आता आपल्याकडे मॅट आली तर इथंच पोरं तयार होतील व अनेक चांगले नॅशनल इंटरनॅशनल पहलवान आपण नवी मुंबईतून पाठवू शकतो। आम्ही अशी मॅडमदा आश्वासन गॅरंटी देतो की आम्ही पोरे घडवून नवी मुंबईचं नाव जगात, महाराष्ट्रात नाही तर जगात करून दाखवू, एवढे आम्ही बोलून मॅडमला
धन्यवाद देतो की त्यांनी मुलांना मुलांची गरज समजून जी मॅट दिलेली आहे, जी नवी मुंबईला आत्तापर्यंत कुठेच नव्हती सुविधा, ती आता सुविधा नवी मुंबईला सुद्धा मिळेल, त्यामुळे मी मॅडमला धन्यवाद देतो. ब्युरो रिपोर्ट, TVN इंडिया. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TVN इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए